चलिए फिर से हम और एक कह रहा था कि अपना जो सीएफएस का जो सिलेबस है उस सिलेबस के हर एक कंटेंट को हमने कंप्लीट किया है, हर एक पॉइंट को हमने डिस्कस किया है, हर एक प्रैक्टिकल का जो कंटेंट्स है उसका भी हमने विद डेमो एक्सप्लेनेशन किया है, डिस्कशन किया है। अब कुछ बचा नहीं है। आपका जो सिलेबस था उसके बेस पर हमने पूरा सिलेबस को कवर किया है। अब कल से लेक्चर लेने की आवश्यकता नहीं है। यदि किसी आप में से किसी को कोई प्रॉब्लम होगा तो आप डायरेक्टली कनेक्ट मुझसे बात कर सकते हो। ओके, तो आपके मन में कोई क्वेश्चन है तो आप यहाँ पे पूछ सकते हो किसी। तो भी मुझे लास्ट मीटिंग में कुछ क्वेश्चंस किए थे, मैं वो चैट बॉक्स देख नहीं पाया, मगर कुछ मैसेज आए थे। आप डायरेक्टली ही मेरे से बात कर सकते हो यदि कोई आपके मन में क्वेश्चन होगा तो। एग्जाम के बारे में है, सिलेबस के बारे में है, प्रैक्टिकल के नोटबुक के बारे में है, आपकी एग्जाम का शेड्यूल आया है नेक्स्ट में, आपकी जो एग्जाम है। ओके, प्रैक्टिकल का शेड्यूल फेब्रुआरी 8 से स्टार्ट हो रहा है। फेब्रुअरी 8 के पहले ही आपको सबमिट करना पड़ेगा। ओके, 8 फेब्रुअरी के पहले ही आपको प्रैक्टिकल की नोटबुक सबमिट करनी पड़ेगी। उसका शेड्यूल आ चुका है, मैं उसका टाइम टेबल बनाऊंगा और आपके व्हाट्सएप ग्रुप पर जो है वो भेज दूंगा। उससे पहले आपकी जो प्रैक्टिकल की नोटबुक है उसमें सभी ये फर्स्ट से लेके 15 प्रैक्टिकल नंबर 15 तक सब कुछ आपको लिखना होगा उसके अंदर। और एग्जाम की डेट भी टाइम टेबल भी आएगा कुछ दिनों में, वो भी आपके व्हाट्सएप के ऊपर मैं भेज दूंगा। असाइनमेंट भी सर करेक्ट, असाइनमेंट भी आपको देना पड़ेगा। असाइनमेंट का प्रैक्टिकल का शेड्यूल अलग है और असाइनमेंट का शेड्यूल अलग है। आप लोगों ने जो कुछ नोट्स मैंने आपके व्हाट्सएप ग्रुप पर प्रोवाइड की थी और आपने अपने नोटबुक में उसको लिखा होगा तो वो आपको एज ए सॉफ्ट कॉपी में सबमिट करना है, मगर प्रैक्टिकल की नोटबुक जो है वो आपको हार्ड कॉपी में सबमिट करनी है। तो कब सबमिट करनी है, किसको कब आना है, बाद में वाइवा कैसे होगा, टेस्ट कैसी होगी, ये सब मैं आपके व्हाट्सएप के ऊपर एक शेड्यूल बना के भेज दूंगा। अभी आपको उसका टेंशन लेने की जरूरत नहीं है। मैं 8 या 10 दिन पहले, 4 8 दिन पहले ही आपके व्हाट्सएप ग्रुप पर उस शेड्यूल के बारे में मैसेज दे दूंगा। एग्जाम जो है आपकी वो एमसीक्यू पैटर्न में से होने वाली है। आपको एमसीक्यू मींस मल्टीपल चॉइस क्वेश्चन के क्वेश्चंस आएंगे, 13 क्वेश्चन होंगे, 60 मार्क के लिए, हर एक क्वेश्चन आपका 2 मार्क का होगा, 30 क्वेश्चंस होंगे, 30 क्वेश्चंस आपको 1 घंटे में सॉल्व करने होंगे। ये एग्जाम जो है वो ऑनलाइन होगी या ऑफलाइन होगी इसके बारे में कुछ अभी फिक्स गाइडलाइन मुझे पता नहीं है, मगर वो भी मैं आपके व्हाट्सएप ग्रुप पर भेज दूंगा, ऑनलाइन होने वाली या ऑफलाइन होने वाली, मगर होने वाली तो है एमसीक्यू पैटर्न से, ये फिक्स है। और अर्जुन को अगर प्रश्न विचारा जाए सर प्रैक्टिकल मध्ये इंडेक्स लिया जाए ते बरोबर है, प्रैक्टिकल मध्ये प्रैक्टिकल नोटबुक मध्ये पहले 2 पेजेस ब्लँक होगा, त्यामध्ये इंडेक्स लिहायचा आहे। इंडेक्स लिहिताना कसं करायचं मी तुम्हाला सांगतो, त्याचा एक मी तुम्हाला इथे डेमोज दाखवतो। ठीक आहे, इंडेक्स लिहिताना काय करायचं इथे डायरेक्टली तुम्हाला दाखवतो, मी इथे शो करतो, त्यापूर्वी मी इथे स्क्रीन शेअर करतो। ठीक आहे, जस्ट मी इथे स्क्रीन शेअर करतो तुम्हाला इंडेक्स कसा लिहायचा आहे ते। समजा हा हे जे पेज आहे प्रॅक्टिकलचं पहिलं पेज, ओके, इथे पेज तुम्हाला इथे सीरियल नंबर एस एन टाइप करायचा आहे, टाइटल, डेट एंड पेज नंबर। ओके, आप
आपला जे प्रॅक्टिकल नंबर एक चं टायटल काय होतं, इथे इथे सिरियल नंबर एक दोन तीन चार पाच असं 15 पर्यंत तुम्हाला सिरियल नंबर येतील. आता हे जे आहे प्रॅक्टिकल नंबर एक, मी इथे ओपन करतो. प्रॅक्टिकल नंबर एक चे जे टायटल आहे काय आहे, स्टार्टिंग एम एस वर्ड ओपनिंग. हे जे टायटल आहे हे तुम्हाला अशा पद्धतीने या इंडेक्स मध्ये लिहायचं आहे. ओके, लिहिल्यानंतर आपण हे कुठल्या तारखेला घेतलं होतं तुम्हाला माहिती आहे का? हे कुठल्या तारखेला आपण घेतलेलं होतं ते माहिती आहे का? ठीक आहे, माहिती असेल तर तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन केलं असेल डेट, तर तुम्ही लिहा. नाहीतर इथे डेट लिहिण्याची आवश्यकता नाही, पण डेटचा कॉलम असू द्या. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलच्या नोटबुकला नंबरिंग द्यायची आहे पहिल्या पेज पासून. एक पेज नंबर एक दोन तीन चार पाच सहा जे काही पेज असतात नोटबुक मध्ये त्या प्रत्येक पेजला पेज नंबर द्या. समजा तुम्ही प्रॅक्टिकल नंबर एक जे आहे ते पेज नंबर तीन वर लिहिलेलं आहे तर इथे तीन लिहा. ओके, दुसऱ्या नंबरचं जे आहे प्रॅक्टिकल त्याचं टायटल काय आहे, समजा त्याचं टायटल जे आहे ते हे आहे, मग ह्याचं जे टायटल आहे मग प्रॅक्टिकल नंबर इंडेक्स मध्ये इथे टायटल मध्ये हे टायटल लिहायचं. डेट ज्या तारखेला आपण हे कम्प्लीट केलं आहे त्या तारखे ती तारीख इथे मेन्शन करायची. समजा हे प्रॅक्टिकल नंबर दोन जे आहे ते तुम्ही सहा पेज नंबर वरती लिहिलं तर इथे सहा पेज नंबर लिहायचं. ओके, असे चार कॉलम करा, एक दोन तीन चार. ओके, आणि असे 15 टोटल 15 जे प्रॅक्टिकल्स आहेत ते सर्व इथे मेन्शन करा. ठीक आहे, आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही ते सेट करू शकता. काय 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 म्हटले परत बोला. इंडेक्स पेज म्हणून तिथेच हे, हा हा इंडेक्स असं टायटल द्यायचं. इंडेक्स इंडेक्स असं टायटल द्या. इंडेक्स रेडीमेड पेज असते ना. हा 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 चालेल, त्या रेडीमेड पेज वरती पण लिहिलं तरी चालेल. किंवा ज्यांच्या नोटबुक मध्ये रेडीमेड पेज नाहीये त्यांनी असं एका ब्लँक पेज वरती लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, असे या पद्धतीने टायटल लिहा आणि लिहा. ओके, आलं लक्षात? ज्यांच्याकडे ऑलरेडी रेडीमेड पेज असेल इंडेक्स तर त्यांनी तिथेच लिहा. ज्यांच्या नोटबुक मध्ये रेडीमेड पेज नसेल इंडेक्स वाला तर त्यांनी अशा पद्धतीने एक टेबल ड्रॉ करा आणि तिथे लिहा. ठीक आहे, असे टायटल तयार करा. सर, प्रत्येक प्रॅक्टिकलच्या फुटर मध्ये जे डेट टाकू ना तेच डेट टाकू शकते का? प्रत्येक प्रॅक्टिकलच्या नाही नाही हा हा हो हो बरोबर, राईट राईट. फुटर मध्ये मी जी मी डेट टाकलेली ती करेक्ट आहे, त्या डेटला आपण झालेला आहे. बरोबर आहे, तुम्ही चांगलं ऑप्शन सांगितलं. मी डेट जाणीवपूर्वक तिथे मेन्शन केलेली आहे कारण सर्वांना ती लक्षात राहावी म्हणून. तुम्ही तीच डेट मेन्शन करू शकता, बरोबर आहे तुमचं, तीच डेट मेन्शन करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि सर, प्रॅक्टिकल आपल्या इथे म्हणजे सिंपल रायटिंग मध्ये पाहिजे की कर्सिव्ह मध्ये पण आपण आपला प्रॅक्टिकल लिहू शकतो? कुठल्याही लँग्वेज मध्ये, सॉरी कुठल्याही फॉन्ट मध्ये लिहा, असं काही नाहीये. कोणताही फॉर्म युज करू शकता तुम्ही. एक पेक्षा जास्त तुम्हाला कलरफुल एकच पेन युज करावा असं पण काही नाही. तुम्ही थोडस त्याला गार्निशिंग करू शकता त्याची, किंवा त्याला थोडस कलरफुल पण करू शकता तुमच्या प्रॅक्टिकलच्या नोटबुकला. पण अति जास्त करू नका, अति जास्त जास्त करू नका. फुलं पाकळ्या झाड पानं असे काही काढू नका. सिंपल तुम्ही दोन किंवा तीन वेगवेगळ्या कलर्सचे पेन युज करून पण तुम्ही ते लिहू शकता. कारण ऍट अ टाइम कसं, हा बोला. तुम्ही कोणते तरी झेरॉक्स देणार होते ना ब्लँक पेज वर लावासाठी? हा, ते जे ब्लँक प्रॅक्टिकलचे एक साईडचे जे ब्लँक पेज आहे ते त्याच्यासाठी तिथे तुम्हाला एक झेरॉक्स जी इमेजेस आहे. आता समजा मी आज काय म्हटलं तुम्हाला, प्रॅक्टिकलचा जो प्रिंटचा जो डायलॉग बॉक्स आहे, आता हा जो डायलॉग बॉक्स आहे याचीच मी प्रिंट काढून तुम्हाला देणार आहे. आता ही जी याची प्रिंट काढून मी काय करायचं, तुम्हाला हे 15 नंबरचं जे प्रॅक्टिकल आहे त्याच्या समोर त्याच्या साईडला ही पेस्ट करायची आहे, तुम्हाला चिटकवायचं आहे. ही जी आहे मी तुम्हाला नंतर देतो. तुम्ही कॉलेजला ज्यावेळेस तुम्ही ही नोटबुक सबमिट करायला याल माझ्याकडे, त्यावेळेस तुम्हाला मी त्या झेरॉक्सचा एक बंच देईल. तुम्ही ते मग नंतर एक 5 मिनिटाचं काम आहे, तुम्ही लगेच तिथे कट करून ते पेस्ट करू शकता.
ज्यावेळेस सबमिशन करायला मी तुम्हाला सर्वांना बोलील कॉलेजमध्ये त्यावेळेस तुम्ही ते पेस्ट करू शकता. असं काही आता सध्या हार्ड अँड फास्ट होऊन काम नाही. ठीक आहे, अजून काही प्रश्न? अजून काही प्रश्न झाला क्लिअर? असाइनमेंट बुक ये कोण आहे? असाइनमेंट बी ओके. कोई भी किसी भी फॉर्म में लिख लो, आप कर्सिव में लिख लो या जनरल फॉर्म में लिख लो, कोई भी असाइनमेंट सबमिट करें. असाइनमेंट बुक जी है ना, इतने कन्फ्यूज हो ना, पर असाइनमेंट बुक ही वेगड़ा है, प्रैक्टिकल बुक ही वेगड़ी है. असाइनमेंट बुक म्हणजे तुम्ही जे नोट्स आपण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे त्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेले आहेत ती असाइनमेंट आहे. त्याचाच तुम्हाला काय करायचा, फोटो काढून सबमिट करायचा आहे. तुम्ही त्याचा शेड्यूल नंतर सांगेल. ओके, असाइनमेंट सबमिशन म्हणजे तुम्हाला ते जे तुम्ही नोटबुक मध्ये लिहिले आहे त्याचाच एक फोटो काढायचा आहे, त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचा आहे. पीडीएफ फाईल जी आहे ती बाय मेल किंवा बाय गुगल क्लासरूम किंवा बाय व्हॉट्सअप नंतर आपण डिसाईड करू त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेंड करायचं आहे. पेपर जे आहे ते तुमचे पेपर 10 तारखेच्या नंतर, एक्झॅक्ट मला डेट अजून पर्यंत नाहीये, पण 10 फेब्रुवारीच्या नंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आपला पूर्ण सिलेबस संपलेला एकदा रिवाइज करा. मी एक्झामच्या अगोदर तुमची एमसीक्यू मेथडने एक टेस्ट पण घेईल, मग टेस्ट मध्ये तुम्ही पेपर सोडवा. तुमच्या चुका जिथे होतात त्या मी तुम्हाला सांगेल. एमसीक्यू पेपर सोडवताना कुठल्या ट्रिक्स वापराव्या लागतात त्या पण मी तुम्हाला सांगेल. आता सध्या आपण जो 1-2-3 दिवस रिलॅक्स थांबू, कारण तुम्ही आपला सिलेबस जो आहे तो आता संपलेला आहे. आता उद्यापासून आपल्याला सिलेबस वाईज क्लास घेण्याची आवश्यकता नाहीये. जर तुमच्यापैकी कोणाला काही अडचण असेल तर मी एखाद्या वेळेस क्लास घेईन आणि त्यामध्ये आपण जनरल डिस्कशन करू. कोणाला काही प्रॉब्लेम असेल सिलेबस बद्दल किंवा एमसीक्यू प्रश्न सोडवण्याबद्दल, तर तुम्ही आता सर्वात पहिल्यांदा एमसीक्यू म्हटल्यानंतर एमसीक्यू प्रश्न वाचण्यासाठी घेऊ नका. आतापर्यंत जे काही आपण नोट्स दिलेले आहेत त्याच रीड करा. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही नोट बुक असेल तर ते बुक पण तुम्ही रेफर करा, ते पण वाचण्यास घ्या, त्याला पण तुम्ही रेफर करा. ठीक आहे, चला. माझा दुसरा सेकंड इयरचा क्लास आहे तो पण क्लास मला आता कंडक्ट करायचं असल्यामुळे आपण आता जास्त डिस्कशन नाही करू शकणार. ठीक आहे, लक्षात गोष्ट लक्षात आली आहे. आज आपला पूर्ण सिलेबस संपलेला आहे, उद्यापासून क्लास नाही होणार. पॅटर्नची नोटबुक कम्प्लीट करा. त्याच्या तू कधी सबमिट करायचा आहे त्याच्याबद्दल मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज सेंड करेल. तुम्हाला एक पर्टिक्युलर डेट अँड टाइम दिला जाईल, त्या पर्टिक्युलर डेट अँड टाइम मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये या, ती सबमिट करा. नंतर आपण जो वायवा आणि याचा प्रोग्राम जो आहे टेस्टचा तो पण शेड्यूल करून घेऊया. सध्या तरी आता सीएफएचा कुठलाही क्लास अटेंड करण्याची गरज नाही. ओके, चला. अजून काही प्रश्न आहेत? मृणाली, बाकीचे क्लास नाही होते. अच्छा, बाकीचे क्लास होत नाही, बाकीचे क्लास होत नाही. कुठला क्लास होत नाही? इंग्लिशचा तो होतो मृणाली. मराठी का क्लास होता है? मराठी का तो क्लास मैं जनरल रोज उसका मैसेज देखता हूँ, इंग्लिश का देखता हूँ. सर मतलब पीओबी का क्लास नहीं हो रहा है, क्लासेस है. अच्छा, तो आपको वो कंसर्न लेक्चरर से बात करनी पड़ेगी, क्योंकि उसके बारे में मैं आपको मैं ये इन्फॉर्म कर दूंगा प्रिंसिपल को या पर्टिकुलर लेक्चरर्स को. उसके बारे में आपको खुद होके उनसे कॉन्टेक्ट करना पड़ेगा. उनका पर्सनल या जो व्हाट्सएप ग्रुप है वहां पे भी आप मैसेज कर, ये उनसे उनका नंबर है उसमें से आप उनसे कॉन्टेक्ट कर सकते हो. मगर एक बात याद रखना, अब टाइम बहुत कम है, आपको स्टडी करना स्टार्ट करना पड़ेगा. क्योंकि ये मंथ अभी आज 20 तारीख है, अब सिर्फ 20 या 25 दिन ही 20 ही दिन ही आपके हाथ में है, तो आपको स्टडी करना चालू करना पड़ेगा. और एक बात का ध्यान रखना कि किसी का भी पेपर, कोई भी पेपर बैक नहीं रहना चाहिए.
हर सेम का पेपर उसी सेम में क्लियर करो, उसी के हिसाब से स्टडी करो, क्योंकि एक बार अगर पेपर बैक रखने की आदत हो गई तो बाद में बहुत बड़ी दिक्कत आती है। फाइनल ईयर में जाते जाते आपको बहुत लोड हो जाएगा, इसलिए हर सेम को अच्छी तरह से क्लियर करो, स्टडी करो, और एग्जाम का जो पैटर्न है तो वो आसान हो चुका है, पहले जैसा नहीं है, तो आप इजीली सब पेपर जो है, सब सब्जेक्ट जो है वो इजीली क्रैक कर सकते हो, इजीली आप उसको पास कर सकते हो। एमसीक्यू को सॉल्व करने का जो तरीका होता है, वैसे तो मैंने क्लास में हर कंटेंट वाइज आपको एक्सप्लेन करके दिया ही है, मगर एग्जैक्ट एग्जाम के वक्त एमसीक्यू पेपर कैसे छोड़ा जाता है उसकी भी कुछ ट्रिक्स होती है, वो भी मैं आपको बताऊंगा। तो एक 4-5 दिन जाने दो, मैं आपको फिर से, हम जूम मीटिंग पे कनेक्ट हो जाएंगे और उस वक्त मैं आपको सारी ट्रिक्स के बारे में बता दूंगा, ठीक है? किसी को कुछ और पूछना है? ठीक है, मुझे लगता है अब मुझे नेक्स्ट क्लास के लिए रेडी होना पड़ेगा, सिर्फ 2 मिनट बचे, क्योंकि मुझे लेट करना पसंद नहीं है, कोई भी क्लास में ऑन टाइम स्टार्ट करता हूँ। सिर्फ 2 मिनट बचे हैं, 2 मिनट के लिए अब मैं इस क्लास को बंद कर देता हूँ, मुझे सेकंड ईयर का क्लास लेना है। तो चलिए रुकते हैं, फिर बाद में कुछ भी अगर आपको प्रॉब्लम हुआ तो आप मुझे पर्सनली कॉन्टेक्ट कर सकते हो, ठीक है, या मैसेज कर सकते हो। तो चलिए मैं आज की मीटिंग जो है ये एंड कर देता हूँ।